नमस्कार मंडळी मी पूजा वेलकम बॅक टू माय चॅनल समोर भाकरी आणि मस्तपैकी मिरचीचा ठेचा बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही कुठलीही पंचपक्वानं फिकी पडतील अशी ही रेसिपी आहे आणि तोंडाला चव आणणारी आहे तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं की नाही म्हणूनच आज आपण या गावरान खरड्याची रेसिपी बघणार आहोत आणि कधीतरी ट्राय करून नक्की बघा तर आधी मी ज्वारीच्या या भाकरी तव्यामध्ये करून घेतल्या आहेत आणि आता या तव्यामध्येच मी मिरचीचा खरडा बनवणार आहे कधीतरी भाजीचा कंटाळा आला की आपण असं खरडा करू शकतो त्यासाठी मी इथे आधी तव्यामध्ये दहा बारा मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि दोन कांद्या लसूण मी इथे टाकला आहे आणि दोन चमचे जिरंसुद्धा मी टाकलं आहे तर जिरं तुम्ही नंतर टाकू शकता थोड्या वेळानंतर कारण आधी टाकलं तर ते थोडं करपतं तर हे मी विदाउट तेल मी आधी हे परतून घेते आहे कारण आधी तेल टाकलं ता तर मिरच्या तडतडून अंगावर येतात त्यामुळे आधी ह्या तेल न टाकता आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक अर्धा पळी मी इथं तेल टाकते आहे जास्त तेल आपल्याला घ्यायचं नाही आहे फक्त अर्धा पळी मी इथं तेल घेतलं आहे आणि पुन्हा त्या तेलामध्ये छान असं हे परतून घ्यायचं आहे परतून परतून घ्यायचं आहे आणि खडे मीठ वापरायचं आहे चवीनुसार खडे मीठामुळे एक वेगळी चव येते त्या हेचाला खरड्याला तर अशा प्रकारे छानपैकी हे मी परतून घेतलं आहे तेलामध्ये आणि आता मी गॅस बंद करते गॅस बंद करून तवा आता मी खाली उतरवून घेते आणि आपल्याला लगेच गरम गरम हा जो खरडा आहे तो तव्यामध्येच ठेचून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे थोडासा ओबडधोबड आपल्याला ठेवायचा आहे तर इथं मी छोटा वरवंटा घेतला आहे आणि मी त्या वरवंट्यानेच व्यवस्थित तो ठेचून घेते व्यवस्थित रगडून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे रगडून जी चव तर ठेच्याला येते ना ती तुम्ही मिक्सरमध्ये जे करताना त्याला अजिबात येत नाही त्यामुळे अशा प्रकारे रगडून आपल्याला हा ठेचा बनवायचा आहे तर ठेचा तयार झाला आहे आणि मस्तपैकी आता हातावर गरम गरम छान भाकरी घ्यायची आणि त्या भाकरीवर हा खरडा घ्यायचा वा तोंडाला पाणी सुटेल आणि इतकं पोटभर आणि मस्त तुमचं जेवण होईल तुमचं तर अशा प्रकारे हा खरडा रेडी आहे आजची ही रेसिपी आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कधी कधी काय होतं ना भाज्या खाऊन खाऊन इतका कंटाळा येतो तर अशावेळी हा जो खरडा आहे तो आपल्या तोंडाला छान चव देऊन जातो तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि यामध्ये लसूण जेवढा जास्त टाकाल ना तेवढी जास्त चव याला येते तर अशा प्रकारे हा खरडा मस्त रेडी आहे आणि माझ्या ही तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर मंडळी असेच व्हिडिओ मी नेहमी शेअर करत राहील आणि तुम्हीसुद्धा बघत राहा धन्यवाद